लोकसत्ताने आयोजित केलेला तरुण तेजांकित हा उपक्रम अतिशय आगळावेगळा अशा प्रकारचा उपक्रम आहे. महाराष्ट्रातील अत्यंत तेजस्वी अशी युवा पिढी आणि त्या युवा पिढीतील विविध विषयांमध्ये काम करणारी सर्व तेजस्वी तारे हे या निमित्ताने आपण समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये काही असेही लोक आहेत की ज्यांचं कार्य मोठं आहे पण ते अजून समाजापर्यंत पोचलेलं नाही आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे एक व्यासपीठ या ठिकाणी लोकसत्ताने निर्माण केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज भारत आपला अत्यंत युवा देश आहे आणि हा जो आमचा भारतातला युवा आहे हा खऱ्या अर्थानं प्रचंड अशा प्रकारचं काम करतो आहे. त्याच्यामध्ये भन्नाट अशा कल्पना आहेत, त्या कल्पना पूर्ण करण्याकरता तो विविध प्रकारचे प्रयत्न देखील करतो आहे. संसाधनं असो किंवा नसो पण त्या कल्पना तो प्रत्यक्षात आणतो आहे. पण अशा प्रत्यक्षात आलेल्या कल्पना या जर समाजापर्यंत पोचणार नाहीत, समाज उपयोगी कल्पना समाजासमोर येणार नाहीत, तर त्या केवळ कल्पनाच राहतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचं नेमकं कार्य काय आहे, त्यांनी काय चांगलं केलं आहे हे दाखवल्यामुळे त्यांनाही व्यासपीठ मिळतं आणि दुसरीकडे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली तरुणाई ही प्रेरणा घेते आणि आपण देखील असं करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये तयार होते. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत चांगला अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे. या तरुण तेजांकित अशा ही जी काही सगळी तरुणाई आहे ज्यांना आपण गौरवान्वित करतो आहे या संपूर्ण तरुणाईला माझ्या शुभेच्छा आहेत. उद्याचा महाराष्ट्र जो उभा राहणार आहे तो तुमच्या आधारावर तुमच्या भरोशावर तो उभा राहणार आहे.